गाइज, वेलकम बैक टू माय चैनल जर्नी विथ रेखा। नमस्कार मंडळी, मी रेखा सरोदे तुमचं मनापासून स्वागत करते। आणि हो, तुम्हाला तर माहिती आहे माझे घराचे व्हिडिओ चालू आहेत, म्हणजे मी नवीन घेतलेल्या घराचे व्हिडिओ, त्याच्याशी रिलेटेड त्याची पूजा वगैरे, आणि त्याच्याच खरेदीसाठी आम्ही बाहेर पडलो होतो। पण बाहेर पडताना लगेचच आम्हाला पाऊस लागला, आणि पाऊस इतका लागला की आम्हाला कुठेतरी थांबावं लागलं। मग कुठेतरी थांबण्यापेक्षा वैभव हॉटेल आहे रांजणगावमध्ये, तिथे आम्ही थांबलो। पाचनकरांचं असं हे फेमस हॉटेल आहे, आणि ते इथली फेमस असं डिश आहे ती म्हणजे इथली गरमागरम भजी। तर ही भजी खाण्यासाठी एकदा तुम्ही, मी म्हणेल की जर तुम्ही कधी रांजणगावला आले तर ही भजी तर ट्राय करना तो बनता आहे बॉस। तर मग एकदा नक्की ट्राय करा आणि मला सांगा। तर ही भजी खाऊन झाली गरमागरम, त्याच्यानंतर चटपटीत भेळ खाल्ली, बाहेर रिमझिम पाऊस पडत होता, आणि आमच्या डोक्यात होते असंख्य सामानांची लिस्ट। तर या संमिश्र भावनांमध्ये आम्ही आमचा नाश्ता चालला होता, आणि त्याच्यानंतर आम्ही लागलो खरेदीला। त्यानंतर आम्ही आलो शिरूरच्या फेमस अशा परदेशी दुकानात। परदेशी वान पसारे असं त्यांच्या दुकानाचं नाव आहे, आणि इथे प्रत्येक धर्माच्या विधी निगडीत लागणारे सगळे साहित्य इथे मिळतं। तर हे वन स्टॉप शॉप आहे जिथे सगळं काही मिळतं तुम्हाला। तर आम्हाला जी सामानांची यादी करून दिली होती भटजींनी, तर आम्ही त्याप्रमाणे सगळी सामानं घेतली। आणि आम्हाला कोहळा पण घ्यायचा होता, सध्या आम्ही कोहळ्याचा ज्यूस घेतो सकाळी, तर त्याप्रमाणे आम्ही दोन कोहळेसुद्धा घेतले। त्यानंतर आम्ही खरेदीसाठी एका दुकानात गेलो असता, म्हणजे फॅनसाठी गेलो होतो। ॲक्च्युली फॅन घेतले आम्ही दोन, आणि त्याच दुकानात मला माझ्या आवडीची वस्तू मिळाली। ग्लासचा जो हे आहे, ग्लासची जी शेगडी आहे तीन बर्नरची, ती मिळाली मला। आणि एकदम म्हणजे मला हवी होती ना अशी, तशीच मिळाली। कॉस्टली पडली आणि आमच्या बजेटमध्ये किंवा आमच्या लिस्टमध्ये नव्हती ती, पण तरी मला मोह नाही आवडता आला। कारण नवीन घरामध्ये तसंही शिफ्ट करणार आहोत, तर आणि जुनी माझी शेगडी फार खराब झाली होती, तर मला नवीन घ्यायचीच होती। तर म्हटलं हात म्हणजे नाही काहीच ती वेळ आता एकदम मनासारखी मला ही ग्लासची बर्नरवाली शेगडी मिळाली। आणि हिचा डिझाईन खरंच खूप अफलातून आहे, कारण एक कॉफी मग आहे त्याच्यावर, आणि तो अख्खा पूर्ण कॉफीने म्हणजे का कॉफी बीन्सने भरलेला आहे। आणि आता इथे थोडासा कॅमेरा तुम्हाला हलताना दिसेल, कारण कॅमेरामध्ये नाही शरद। आणि मी म्हणजे आपली जी देव आहे, आपल्या देवघरातली ती धूत आहे, आणि तेच शूटिंग म्हणजे शूटिंग असंच आपला तो कॅमेरा घेऊन हिंडत होता। त्याला म्हटलं बघ मला पण दाखव, बघ दाखवता आलं तर तिला, तर त्याप्रमाणे तो दाखवत होता इकडे तिकडे, आणि त्याला सांगत होती की असं करत असं ते माझी देवघरातले सगळे देव धुवून चालली। आणि मग त्याच्यानंतर सेकंड डेचं पण मी शूट इथे दाखवत आहे तुम्हाला। सेकंड डेला आम्ही ज्यावेळेस खरेदी खत करायला गेलो होतो, तिथलं हे शूटिंग आहे त्या नोटरी ऑफिसचं। ते बराच वेळ आम्हाला ऑफिसमध्ये वाट बघावी लागली, आणि तिकडचं काम झालं की लगेच आम्ही खरेदीला परत आलो स्वीट मार्टमध्ये। हे चामुंडाचं दुकान आहे, म्हणजे फार मोठं स्वीट मार्ट आहे इथे रांजणगावमध्ये, आणि नेहमी मला काही स्वीट हवं असेल तर इथूनच घेते मी। तर लकीली आम्ही पूजेसाठी मेनूमध्ये बुंदी ॲड केली होती, आणि आम्हाला फ्रेश अशी बुंदी मिळाली, कारण कोणाची त्याची ऑर्डर होती 60 किलो बुंदीची, त्यातूनच मग मी 5 किलो माझ्यासाठी घेतली। आणि खरं बरं झालं खरी अशी फ्रेशमध्ये एकदम खाल्ली की अशी क्रिस्पी पण आणि मऊ अशी दोन्ही हे होतं तिचं। आणि त्यानंतर मग गुरुजींनी दिलेल्या लिस्टमध्ये 9 नारळ, 8 हार आणि 2 किलो फुलं पण होती, तर ती पण या आजींकडून घेते। तुम्ही यापूर्वी पण या आजींचा व्हिडिओ बघितला असेल किंवा या आजींना माझ्या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल, कारण माझी काही निवडक दुकानं आहेत, निवडक माणसांसोबतच मी खरेदी करते, म्हणजे त्यांच्या मला माणसं आवडले की मी त्यांना सोडत नाही असं आहे माझ्या प्रकार। तर या आजी आहेत त्या खूप छान प्रकारे म्हणजे नाही का व्यवस्थित दरामध्ये जास्त झाले
आणि मग सगळी खरेदी केल्यानंतर आपण बऱ्याच गोष्टी बाकीच्या होत्या, तर ते आठवत आठवत आम्ही पुढे पुढे चालत होतो. वजन करतात, वजन करून देऊ का तुम्हाला? काय आपल्याला जसं सांगितलंय ना त्याच प्रमाण द्यायला. दिवसभराची खरेदी करून आम्ही ज्यावेळेस घरी पोहोचलो त्यावेळेस दिसलं की घरात पाहुणे यायला सुरुवात झाली होती. आणि हे चौरंग वगैरे आम्ही आणून ठेवले होते गुरुजींकडून, ते साफ वगैरे करून घेतले. इथे आमच्या नंदा बसलेल्या आहेत, म्हणजे माझ्या तिन्ही नंदा इथे आहेत, तर माझी सासूबाई इथे आहे आणि ही आहे कविताताई, या आहे शोभाताई आणि या आहेत बापरे यांचं नाव विसरली कारण या नेहमी येत नाही, या संजूदादांचे म्हणजे मिसेस आहेत. आणि इथे आम्ही सगळी तयारी म्हणजे नाही का संध्याकाळच्या रात्रीच्या जेवणाची तयारी करून ठेवली आहे. तर मी आणि कविताताईंनी आम्ही स्वयंपाक करून घेतला, त्यांनी चपात्या केल्या आणि मी भाजी त्यांनी मसाला वगैरे करून घेतला होता. मी फक्त भाजीला फोडणी घातली आहे, बाकीचं मी काहीच नव्हतं केलं. मी बाहेरच होती या दोघींनी, म्हणजे माझ्या सासूबाईंनी सगळा मसाला वगैरे, कारण दुसऱ्या दिवशी पूजा होती तर पूजेचं पण मसाला वगैरे काढून घेतला होता. सगळ्या तयारी त्यांनी जेवढी म्हणतात ना तेवढी करून ठेवली होती. ते सामान आहे पाहुण्यांचं. कसं वाटतंय? छान. काय अभिप्राय सांगा, चला फटाफटा बोल आई तुमच्याकडून करा सुरुवात. काय काय फोनवर बोल एकदा. काय त्याच कुणाची? हा 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 दाखव 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 सगळ्यांची दाखवते एक मिनिट. चला तर मंडळी, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि हो लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.